मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहोत जी कोल्हापूरच्या राजकारणात एक मोठं प्रस्थ आहे. कोल्हापूरच्या राजकारणावर त्यांचा दबदबा आहे. राष्ट्रवादीचा मुस्लिम चेहरा अशी त्यांची ओळख आहे. बेधडक, बिनधास्त आणि आक्रमक नेते म्हणून त्यांची ख्याती आहे. कोणतीही भीडभाड न ठेवता ते बेधडकपणे आपली मते मांडतात. 2014 विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेतही त्यांनी विजय मिळवला होता. बरोबर ओळखलं मित्रांनो, हे आहेत कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ. गेल्या 20 वर्षांपासून ते कागलचं प्रतिनिधित्व करत आहेत. कोल्हापूर जिल्हा बँक, सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना, गडहिंग्लज कारखान्यावर त्यांचे वर्चस्व राहिलेले आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा राष्ट्रवादीचा सर्व कारभार मुश्रीफ यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे खंदे समर्थक होते. पवारांचे ते अत्यंत निकटचे असल्यामुळे नगरच्या पालकमंत्री पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली होती. विशेष म्हणजे दिलीप वळसे पाटील, बाळासाहेब थोरात, शंकर गडाख आदि दिग्गज मंडळींना डावलून मुश्रीफ यांच्याकडे महत्वाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र ईडीच्या धाकापायी म्हणा किंवा बीजेपीच्या प्रेमापायी किंवा अजित पवारांच्या म्हणण्यामुळे ते सध्या बीजेपीच्या आघाडीमध्ये अजित पवार गटामध्ये सामील झालेले आहेत. अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना गृहमंत्रीपद दिलं जाणार असल्याच्या त्यावेळी चर्चा होत्या. राष्ट्रवादीचा मुस्लिम चेहरा आणि शरद पवारांचं खंद समर्थक एवढीच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची ओळख नाही, तर कोल्हापूरच्या कागलच्या विकासात त्यांचा खूप मोठा वाटा आहे. सलग 5 निवडून येऊन ते कागलकरांच्या मनातील हिंद केसरीही ठरलेले आहेत. मुश्रीफ यांची राजकीय कारकीर्द कशी आहे ते आपण जाणून घेऊ. हसन मुश्रीफ यांचा जन्म 1954 झाला आहे. मित्रांनो, त्यांनी अर्थशास्त्रातून BA पदवी घेतलेली आहे. हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषेवर त्यांचं प्रभुत्व आहे. त्यांना 3 आणि 1 आहे. शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय असून विद्यार्थी दशेपासून ते चळवळीत सक्रिय आहेत. दलित, मुस्लिम, शोषितांच्या विकासासाठी त्यांनी नेहमी आंदोलने केलेली आहेत. कर्नाटक सीमा प्रश्नावर शरद पवार यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात त्यांनी भाग घेतला होता. मित्रांनो, अनेक शैक्षणिक संस्था आणि सहकारी बँकांवर ते चेअरमन म्हणून सक्रिय होते. सहकार क्षेत्रात देखील ते कार्यरत आहेत. मुश्रीफ हे कोल्हापूरमधील कागल विधानसभा मतदारसंघातून 5 निवडून आलेले आहेत. 2019 विधानसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार समरजित सिंह घाटगे यांचा पराभव केला होता. 28,000 मतांनी त्यांनी समरजित सिंह यांना पराभूत केले. तर शिवसेनेचे माजी आमदार संजय घाटगे या निवडणुकीत 3 क्रमांकावर फेकले गेले. विशेष म्हणजे माझी ही शेवटची निवडणूक आहे असं भावनिक आव्हान संजय घाटगे यांनी केलं होतं. मात्र तरी देखील त्यांना केवळ 55,657 मते मिळाली. त्यांचा सलग 5 पराभव झाला. तर मुश्रीफ यांनी सलग 5 मैदान मारून कागलकरांच्या मनातला आपणच हिंदकेसरी असल्याचं दाखवून दिलं आहे. कोल्हापूरच्या दिवंगत माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचा मोठा दबदबा होता. मुश्रीफ यांनी कोल्हापुरावर वर्चस्व निर्माण केलं आहे. मात्र मंडलिक गेल्यानंतर मंडलिक गटाने त्यांचं वर्चस्व कायम राखलं आहे. 2009 विधानसभा निवडणुकीत मुश्रीफ यांना मंडलिक गटाने विरोध केला होता. त्यामुळे मुश्रीफ विधानसभेवर पोहोचणार नाही असं बोललं जात होतं. मात्र हा विरोध असताना देखील मुश्रीफ हे विजय झाले. त्यामुळे कोल्हापुरात मुश्रीफ यांनीही निर्विवाद वर्चस्व निर्माण केल्याचं स्पष्ट झालं आहे. सध्या कागल पंचायत समितीवर मुश्रीफ आणि मंडली गटाची सत्ता आहे. हे कोल्हापूरच्या राजकारणातील मोठं प्रस्थ आहेत. हसन मुश्रीफ हे कोल्हापुरातच्या राजकारणामध्ये दबदबा ठेवून आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचा अत्यंत खंबीर असा चेहरा देखील आहेत. तर मित्रांनो,
ही होती हसन मुश्रीफ यांच्याबद्दलची माहिती. तुमचं त्यांच्याबद्दल काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये लिहा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लवकर भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.